You're listening to ChiniMandi.com podcast. अवकाळी पाऊस, हरियाणात खरेदी केलेला 70% गहू न उचलल्याने शेतकरी व्यापारी हवालदिल. भारताच्या G20 अध्यक्षपदाखालील देशातील 100th कृषीविषयक प्रमुख शास्त्रज्ञांच्या G20 बैठकीची वाराणसी येथे यशस्वी सांगता. NTPC कडून आसामच्या बांबूवर आधारित जैव रिफायनरीसाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी. बॅटरी, इथेनॉल, मिथेनॉलवर चालणाऱ्या पर्यटक वाहनांसाठी शुल्क नाही. विंडफॉल टॅक्समुळे पेट्रोल डिझेल दरावर परिणाम, जाणून घ्या नवा दर. भारताला विकसित देश बनविण्यासाठी मेट्रोलॉजी आणि अचूक मोजमापाबद्दल जागरूकता निर्माण होणे आवश्यक, प्रमोद कुमार तिवारी. केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र तोमर यांनी सीड ट्रेसिबिलिटी पोर्टल आणि मोबाईल ॲपचा केला प्रारंभ. चीनला मागे टाकून भारत बनला जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश, UN. नांदेड विभागात 106 लाख क्विंटल साखर उत्पादन. अशाच काही बातम्या सविस्तर वाचण्यासाठी भेट द्या ChiniMandi.com ला आणि यूट्यूबवर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका.